नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता नवी विषय इंग्रजी नवी ऍक्टिव्हिटी वा काय को आहे चला तर मग बघूया या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय लर्निंग आउटकम कॉम्पिटन्सी स्टेटमेंट याच्यामध्ये बघा नेमकं आपण काय बघणार आहोत राईट अ कोहरंट मिनिंगफुल पॅरेग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग रिवायझिंग एडिटिंग अँड फायनलाइजिंग या सगळ्या गोष्टी आपण याच्या अगोदर आणि त्याच्या अगोदरच्या मध्ये पाहिलेल्या आहेतच आता इन्स्ट्रक्शन काय टीचर्स लोकांसाठी पॅरेंटसाठी आणि फॅसिलिटर्स तुमच्यासाठी टेल द नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीचं नेचर कशा प्रकारचं आहे हे तुम्हाला इथे सांगायचंय असिस्ट द लर्नर वेरेवर ही नीड्स नीडेड आता त्यांना जे काही लर्नर्स असतील जे स्टुडंट्स असतील त्यांना जेव्हा मदत लागेल तेव्हाच त्यांना तुम्ही मदत करा कारण नसताना मदत करू नका त्यांना त्यांच्या पद्धतीने एक्सप्रेस होऊ द्या ओके टेल देम द प्रोसेस ऑफ पॅरेग्राफ रायटिंग पॅरेग्राफ कसा लिहिला जातो त्याच्यावर तुम्ही त्यांना थोडीशी प्रोसेस तुम्ही सांगू शकता आता स्टुडंट्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा रीड द पॉईंट्स केअरफुली जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित वाचा राईट टॉपिक सेंटेन्स टॉपिक काय आहे ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्यावर टॉपिक वर आधारितच तुम्हाला सेंटेन्स लिहायचे सब टॉपिक त्याच्यावर आपण काय काय ऍड करू शकतो ते सब टॉपिक तुम्हाला घ्यायचे सब टॉपिक सेंटेन्स अँड कन्क्लुडिंग सेंटेन्स आणि एंड तुम्हाला तिथे करायचा आहे ओके कंप्लीट द पॅराग्राफ विथ द गिव्हन पॉइंट आता खाली तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले आहे किंवा पॉइंट्स मी तुम्हाला सांगेल त्याच्यावरून आपल्याला तो पॅरेग्राफ कम्प्लीट करायचा राईट अ फर्स्ट ड्राफ्ट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ड्राफ्ट करायचा आहे मसुदा तयार करायचा इथे अँड सर्क्युलेट युअर नोटबुक टू युअर फ्रेंड पॅरेंट्स ती पॅरेंट्सला द्या फ्रेंड्सला द्या टू चेक अँड आफ्टर दॅट राइट द फायनल ड्राफ्ट तुम्हाला ते चेक करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल ड्राफ्ट त्याच्यावर तुम्हाला लिहायचा आहे ओके okay? म्हणजे हे तीन पॉइंट्स हे तुम्हाला लक्षात घ्यायचे पहिले मसुदा तयार करा बेसिक ड्राफ्ट तुम्ही असं म्हणा की कच्चा मसुदा तुम्हाला तिथे कर, तयार करायचा नंतर ती नोटबुक तुमच्या फ्रेंडला किंवा पॅरेंट्सला द्या त्याच्यानंतर त्यांच्याकडनं ती चेक करून घ्या आणि फायनल ड्राफ्ट द्राफ, ड्राफ्ट नंतर तुम्ही प्रिपेअर करा लर्निंग ऍक्टिव्हिटी थ्री याच्या अगोदर दोन ऍक्टिव्हिटी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता थर्ड ऍक्टिव्हिटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायची काय बघा राईट पॅरेग्राफ अबाउट युअर फेवरेट सीझन तुमच्या फेवरेट वर तुम्ही एखादा पॅरेग्राफ लिहा यू मे यूज फॉलोइंग पॉइंट ब्रेन स्ट्रोमिंग तुम्ही हे पॉइंट वापरू शकता जसं काय पॉइंट्स हे बघा रेनी सीझन स्प्रिंग सीझन विंटर सीझन अटम सीझन आता रेनी सीजन वर मी तुम्हाला एकदम थोडक्यात दोन चार ओळी लिहिलेल्या मी तेवढ्या दाखवतो ओके त्या बघून घ्या तुम्ही रेनी सीझन The rainy season is the time of year when most of the region's average annual rainfall occurs. Okay? The season lasts at least 4 months. The term green season is also sometimes used. This season is useful for farmers and even for nature. नेचरसाठी आणि फार्मर्स या दोघांसाठी हा सीझन महत्वाचा आहे त्याच्यात तुम्ही अजून ऍड करू शकता दिस सीझन इज यूजफुल फॉर एव्हरी वन ऑन द अर्थ बिकॉज देअर नीड ऑफ वॉटर इज कंप्लीटेड बाय द रेन हे आपण एक म्हणू शकतो अँड आय लव्ह रेनी सीझन असंही तुम्ही म्हणू शकता ओके हे झालं रेनी सीझनवर नाव बॅक टू अवर ऍक्टिव्हिटी जसं मी रेनी सीझनवर सांगितलं तसं सा तुम्ही स्प्रिंग सीझनवर लिहा विंटर सीझनवर अटम सीझनवर लिहा ओके नंतर लॉंगर डेज अँड वेदर इज वॉर्मर ट्रीज बेअर्स न्यू लिव्ह सीझन तुम्हाला शोधायचा याच्यात हा कोणता सीझन आहे लिव्स किंवा शूट तुम्ही म्हणू शकता बीज अँड बटरफ्लायज अपियर त्या काळामध्ये बटरफ्लाय आणि बीज आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात द बर्ड्स चिरपिंग मेनी ग्रेट प्लेजर आणि बरेचशा त्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळत असतो आता सॉल्ट ऍक्टिव्हिटी काय बघा इथे स्प्रिंग इज माय फेवरेट सीजन स्प्रिंग हा माझा एकदम आवडता ऋतू आहे स्प्रिंग इज माय फेवरेट सीजन ड्युरिंग स्प्रिंग स्प्रिंग मध्ये काय होतं द डेज आर लॉंगर दिवस कसे असता लांब मोठे असता अँड द वेदर इज वॉर्मर आणि वातावरण कसं असतं जरा गरम असतं द ट्रीज स्टार्ट टू बर्ड अँड फ्लावर्स ब्लूम ट्रीज काय करता त्यांचे जे बर्ड्स असतात म्हणजे त्यांचे जे कळ्या असतात त्याच्यातनं फुलं बाहेर निघायला लागतात बीज अँड बटरफ्लाय अपियर लेटिंग अस नो दॅट समर इज नियर आणि बीज आणि बटरफ्लायज आपल्याला या काळात दिसायला लागतात आणि ते आपल्याला काय सांगत असतात की समर सीझन हा जवळच आहे द बर्ड्स चिप्स हॅपिली बर्ड्स काय करता चिरप करता म्हणजे ते चिवचिवाट करता आनंदाने ऍज दे मायग्रेट बॅक टू वॉर्मर क्लायमेट काय होत असतं त्या वॉर्मर क्लायमेट वरनं ते इकडे मायग्रेट झालेले असतात मायग्रेट म्हणजे स्थलांतरित झालेले असता द स्प्रिंग सीझन ऑफर सो मेनी ग्रेट प्लेजर आणि त्यामुळे या स्प्रिंग सीजन मध्ये खूप असे आनंद मेनी ग्रेट प्लेजर्स आनंद आपल्याला इथे मिळत असतो आता प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करणार राईट पॅरेग्राफ अबाउट हॅम्बर्गर सँडविच सँडविचवर मी एक छोटासा पॅरेग्राफ लिहिलेला आहे पण मी असं म्हणतो की मी एक रेसिपी लिहिलेली आहे राईट मेन टॉपिक्स सेंटेन्स तुम्ही लिहायचे त्याच्यात सब टॉपिक सेंटेन्स तुम्ही लिहायचे वेगळे तुम्ही दुसरं टॉपिक घेऊ शकता आणि कन्क्लुजन सेंटेन्स द्यायचा तुम्ही म्हणजे कन्क्लूड पण करायचं आता बघू काय लिहिलेलं आहे मी इथे सँडविच यू नीड ब्रेड इट शुड बी टोस्टेड फर्स्ट तुम्हाला ब्रेडची आवश्यकता आहे आणि तो टोस्ट केला गेला पाहिजे अँड सम पटॅटो अँड सम ग्रीन सलाड त्यात पोटॅटो असतो त्याच्यात ग्रीन सलाड असतो विथ टोमॅटो सॉस त्याच्यात टोमॅटो सॉस आपण ऍड करतो अँड ग्रीन चटणी ग्रीन चटणी सुद्धा तुम्ही त्याच्यात टाकता अगेन टोस्ट इट फॉर अ वाईल आणि थोड्या वेळासाठी तुम्ही तो टोस्ट करा युअर सँडविच इज रेडी आणि त्यावेळेस तुमचं सँडविच काय झालेलं असेल रेडी झाली असेल तुम्ही नंतर असं म्हणू शकता इट इज अ हेल्दी सँडविच फॉर युअर बॉडी तुम्ही असं ऍड करू शकता आय लाईक सँडविच व्हेरी मच कन्क्लुजन करू शकता समजतंय कळतं इथपर्यंत आता याच्या व्यतिरिक्त हॅमबर्गरवर तुम्ही सुद्धा करू शकता सेम ॲज दॅट ओके एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय करता येईल बघा राईट पॅरेग्राफ अबाउट युअर फेवरेट फ्रूट तुमच्या आवडता फ्रूटवर तुम्ही एखादा पॅरेग्राफ लिहायचा आहे ओके इथपर्यंत कळलं जसं बनाना ऍपल पायनॅपल कस्टर्ड ऍपल चिकू याच्यापैकी कोणतेही तुम्ही एक फ्रूट घ्या त्याच्यावर तुम्ही एक पॅरेग्राफ लिहायचा मी असं म्हणेल की एक चार ते पाच ओळी तुम्ही सुरुवातीला लिहा कम्प्लीट द पॅरेग्राफ विथ प्रॉपर बिगिनिंग अँड एंड पॅरेग्राफची सुरुवात चांगली करा आणि एंडही व्यवस्थित तिथे तुम्ही केरता आला करता आला पाहिजे करता आला पाहिजे तुम्हाला हुं? एक पॅरेग्राफ ऍपलवर मी तुमच्यासाठी लिहिलेला आहे बघा छोटासा पॅरेग्राफ आहे अॅपल मे लोअर हाय कोलेस्ट्रॉल अँड ब्लड प्रेशर इट कॅन सपोर्ट हेल्दी इम्यून सिस्टम यू माइट हॅव हर्ड अबाउट इट अँड अॅपल अ डे किप डॉक्टर्स अवे दॅट्स वाय आय यूज आय लाईक टू ईट ॲपल एवरी डे आता हे तुम्ही त्याप्रकारे कन्क्लुजन करू शकता समजते इव्हॅल्युएशन मग काय करणार आपण रीड द डेमो ऍक्टिव्हिटी अँड राईट डेमो ऍक्टिव्हिटी तुम्ही बघा आणि त्याच्यावर तुम्ही लिहा व्हॉट इज द मेन आयडिया याच्यावर तुमची महत्वाची आयडिया काय तुम्ही एखाद्या प्रॉडक्टवर लिहू शकता व्हॉट इज द टॉपिक सेंटेन्स मेन सेंटेन्स टॉपिक काय घेतले पाहिजे महत्वाचे वाक्य काय असले पाहिजे हे दुसरं व्हॉट आर द व्हॉट आर सब टॉपिक सेंटेन्स याच्यावर सब टॉपिक सेंटेन्स काय अदर सपोर्टिव्ह सेंटेन्स तुम्हाला काय भेटू शकता हे तुम्हाला कळलं पाहिजे ओके व्हॉट इज कन्क्लुडिंग सेंटेन्स कन्क्लुडिंग सेंटेन्स म्हणजे शेवट काय करायचा ते सेंटेन्स तुम्हाला सापडलं पाहिजे किंवा एंडिंग सेंटेन्स तुम्ही त्याला म्हणू शकता दीक्षा ऍपवर हा तुम्हाला क्यू आर कोड दिलेला आहे सॉरी ही लिंक दिली या लिंकवर याच्या रिलेटेड अजून माहिती मिळवू शकता माय टेक अवे टुडे आयलंड काय शिकलो मग आपण आपण एखादा टॉपिक निवडून त्याच्यावर आपण बोलू शकतो आय लंट अबाउट को रिलेटिंग ऑफ आयडिया म्हणजे एखादं वस्तू पाहिजे त्याच्यावर मी माझे थॉट्स तिथं मी मांडू शकतो म्हणजे कोलेट तिथे त्याला करू शकतो समजलंय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ